हडपसर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मधून आरोपी पसार झाल्याचा प्रकार आज समोर आला होता. चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला गोविंद उर्फ पिंट्या घोडके असं पसार झालेल्या चोरट्याचं नाव आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पिंट्या यास दिघे घाटातून ताब्यात घेतले. वडगाव शहरीमधील गणेश नगर येथे 3 तरुणांनी 6 चारचाकी, 4 रिक्षा, 3 दुचाकी, 4 गाड्या फोडल्याचा प्रकार समोर झालाय. हे तरुण दारू पिऊन येते अशी माहिती मिळत आहे. काल रात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. चंदननगर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये आज 2 गटात हाणामारी झाली. काँग्रेसचे कार्यकर्ते मुकेश मधुकर धिवार यांना एका माजी नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. ही घटना आज दुपारी 2:30 सुमारास घडली. धिवार हे दिग्वंत नेते पतंगराव कदम आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचे निकटवर्ती आहेत. गेल्या 10 दिवसात ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेलं उपोषण लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आज स्थगित केलं. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं तर ओबीसी आरक्षणात स्पर्धा वाढेल असं सांगत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी गेली 10 दिवस जालन्यातील वडीगोद्री इथं उपोषण केलं होतं. पेपर फुटी रोखण्यासाठी काँग्रेस सरकारने कठोर कायदा लागू केला आहे. पेपर फुटी विषयी असलेल्या या कायद्याचा उद्देश स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि कॉपी रोखणं हा आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हेगारांना कमाल 10 वर्ष तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे.